मुलांनो, तुम्हाला कावळा आवडतो का? हो! तो पण तुमच्या सोबत बोलणारा? हो! आपण हा बोलणारा कावळा स्वतः तयार करूया। हो! त्यासाठी आपल्याला काही लागणार जास्त सामान लागणार नाही, लागणार ती फक्त एक स्केचपेन आणि एक चौरस आकृती कागद। हा हा आहे आपल्याकडे एक A4 कागद। आता आपण याचा एक चौरस आकृती कागद तयार करूया, पण माझ्याकडे हा तयार आहे त्यामुळे मी हा तयार असलेलाच कागद घेते। आता हा कागद आपल्याकडे तयार आहे। या कागदाची त्या कर्णांकडून अशी घडी घालायची, त्यानुसार या त्रिकोणाची देखील अशी मधोमध घडी घालून घ्या। आता ही घडी घातल्यामुळे आपल्याला येथे एक रेष दिसते का? हो। सर्वांना दिसते? हो। आता या रेषेवर आपण एक घडी घालूया, म्हणजे आपला आपली आकृती पतंगासारखी होईल। आता मी अशी या रेषेवर बरोबर येईल अशी एक घडी घालते। तशीच दुसऱ्या बाजूने ही घालून घ्या। ही आपण तयार केलेली आहे। आता आपल्याला इथे एक पतंगासारखी आकृती दिसते। आता आपल्याला ही हे जे आपल्याला त्रिकोणाचे दोन टोक दिसतात ना, ती टोक आता अशी त्या टोकांची आपल्याला अशी घडी घालायची, म्हणजे एक होडी सारखा आकार तयार होईल। आता मी अशी एक घडी घातली, अशीच दुसऱ्या बाजूने देखील घालून घ्या। ही आपली आकृती होडी सारखी दिसते ना, गुण्याने पुढून। आता आपल्याला हे जे आत एक भाग आहे आणि दोन हे दोन भाग झालेले आहेत, त्यातील एक भाग बाहेर काढायचा आहे। आता बघा मी कसे बाहेर काढते, एकदम काळजीपूर्वक बाहेर काढायचा। आता हा असा आकार आपल्याला मिळेल। मग आपल्याला आता या कावळ्याची चोच तयार करायची। आता या चोचीचा खालचा भाग त्या खाली दुमडून घ्या, म्हणजे आपल्याला चोच नीटपणे तयार करता येईल। आता ही अशी मधोमध घालून घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला चोच तयार करताना काही अडचण येणार नाही। घातली, आता ही जी घडी आहे ही घातली। आता सोबत आपल्याला अशी दुमडून एक घडी घालायची आहे। ही बघा, आता मी ही घडी अशी घातली। तुम्हाला सर्वांना असे दिसते? आता तशीच दुसऱ्या बाजूने देखील घालून घ्या। झालं का आकार तयार? आता येथे बोट ठेवून हळूवारपणे चोच अशी तयार करून चोची सारखा खोलगट भाग दिसतो का आपल्याला? आता तसेच आपल्याला वरच्या बाजूला देखील करायचे आहे। ही अशी मी मधोमध घडी घातली। आता इकडे आरती इथे अर्धा भाग तिकडे आता पाहू का। आता हे देखील मगाशच्या प्रमाणे आपल्याला चोच तयार करायची। ही मी कावळ्याची चोच तयार केली। आता जवळजवळ आपला कावळा तयार झालेला आहे। आता फक्त याचे हे पंख आहेत ना, याचे मागे करून घ्या। ही मी असे मागे केले। आता तुम्हाला आता कावळा दिसतो का? हो।
या कावळ्याचे असे पंख पुढे मागे केले, म्हणजे हलवले, तर हा कावळा तुमच्याशी बोलू देखील लागेल. बघा कसा बोलतोय तुमच्याशी. आता आपण याला एक छानसा डोळा काढूया. तसाच दुसऱ्या बाजूला देखील डोळ्या काढून घ्या. आता आपण या कावळ्याला छान असे डोळे पण काढले. आता हा कावळा असा बोलतो ना तुमच्याशी, असेच तुम्ही देखील खूप कावळे तयार करा छान छान. आणि हा कावळा असा उभा देखील राहतो. जर तुम्हाला हा चांगला वाटला असेल तर असे तुम्ही आणखी कावळे तयार करा. धन्यवाद.